कोल्हापूर शहराजवळील कळंबा ग्रामपंचायतीच्या नूतन इमारतीचा भूमिपूजन समारंभ ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते नुकताच संपन्न झाला कळंबा गावचे सरपंच सागर भोगम यांच्या पाठपुराव्यामुळं अनेक वर्षापासून इमारतीच्या प्रतीक्षेत असलेल्या ग्रामपंचायतीला आता हक्काचा निवारा मिळणार आहे करवे तालुक्यातील कळंबा ग्रामपंचायतीला स्वतःची इमारत नव्हती या पार्श्वभूमीवर सरपंच सागर भोगम यांनी शासन दरबारी पाठपुरावा करून जागा मंजूर करून घेतली आणि प्राधिकरणाच्या जुन्या इमारतीच्या आवारात नवीन इमारतीचं भूमिपूजन राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी पालकमंत्री सतेज पाटील खासदार संजय मंडलिक आमदार ऋतुराज पाटील गोकूचे चेअरमन विश्वास पाटील माजी नगरसेवक मधुकर रामाणी रामचंद्र भोगम यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी बोलताना आमदार हसन मुश्रीफ यांनी कळंब्याचे सरपंच सागर भोगम आणि ग्रामपंचायत सदस्यांच्या कामाचं कौतुक केलं काही दिवसानंतर कोल्हापूर शहराची हद्दवाढ करावीच लागेल यासाठी कळंबा इथल्या नागरिकांनी आतापासूनच शहरात समाविष्ट होण्याची मानसिकता बनवावी असं आवाहन केलं हद्दवाढ झाल्याशिवाय कोल्हापूर शहराचा विकास होणार नाही असं मतही नामदार मुश्रीफ यांनी व्यक्त केलं तर पालकमंत्री सतेज पाटील यांनी इमारतीसाठी निधी कमी पडू देणार नाही असं आश्वासन दिलं यावेळी आमदार ऋतुराज पाटील संजय मंडलिक यांनी मनोगत व्यक्त केली गावातील अनेक संस्था संघटनेच्या पदाधिकारी आणि कळंबा परिसरातील विविध प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला कार्यक्रमाला पंचायत समिती सदस्या मीनाक्षी पाटील उपसरपंच शालिनी पाटील ग्रामपंचायत सदस्य उदय जाधव सुहास संगम विजय खानविलकर रोहित मिर्जे संग्राम चौगुले सोमनाथ शिंदे पाचगावचे सरपंच संग्राम पाटील विश्वास गुरव यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते